नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैशाली मिस। आज आपण इयत्ता 5वी मराठी सुलभ भारतीमधील आपला शेवटचा पाठ अभ्यासणार आहोत। पाठ क्रमांक 28, पाठाचं नाव आहे फुलपाखरू आणि मधमाशी। पाठाचे लेखक आहेत बाळ गाडगीळ। आता फुलपाखरू आणि मधमाशी। फुलपाखरू आपल्या सर्वांनाच माहिती आहे, बटरफ्लाय विविध रंगाचे असतात, किती सुंदर असतात, हो की नाही। स्वच्छंदपणे आकाशात बागडत असतात, ह्या फुलावर ना त्या फुलावर बसून मध गोळा करण्याचं काम करतात। तसेच मधमाशी, मधमाशी म्हणजेच कंटिन्यू आपल्या कामामध्ये मग्न असणारी मधमाशी। मध गोळा करते, मधाचं पोळं बांधते आणि ते मध मग आपल्याला खायला देखील मिळतं, हो की नाही। मग असेच ह्या पाठामध्ये आपण फुलपाखरू आणि मधमाशी ह्या दोघांमध्ये एक संवाद चालू आहे, संभाषण चालू आहे, कन्व्हर्सेशन चालू आहे, ते काय आहे ते आज आपल्याला इथे अभ्यासायचं आहे। नेमकं मधमाशी आणि फुलपाखरू एकमेकाशी काय बोलत आहेत ते आपण ह्या पाठात बघू। चला तर मग पाठाला सुरुवात करूया। सकाळी बागेत एक फुलपाखरू स्वच्छंदपणे फिरत आहे, एक मधमाशी त्याच्याजवळ येते। आता स्वच्छंदपणे म्हणजे काय, मनात येईल तसे। फुलपाखरू काय म्हणतं बघा, काय गं मधू इतक्या घाईने तू कुठे चाललीस? मधू म्हणते, अरे मध गोळा करायला। फुलपाखरू काय म्हणतं, थांब ना जरा, बघ आजची सकाळ किती सुंदर आहे। आता फुलपाखरू छान बागेत बागडत असतं आणि त्याला मधमाशी दिसते। मग तो मधमाशीला काय म्हणतो, अगं मधमाशी इतक्या घाईने तू कुठे जातेस? मधमाशी काय म्हणते, मी मध गोळाला करायला चालली आहे। तर फुलपाखरू काय म्हणतं, थांब ना गं जरा, आजची सकाळ बघ किती सुंदर आहे। मधमाशी काय म्हणते बघा, हो रे तिकडचं कारंज बघ कसं थुई थुई नाचतंय। फुलपाखरू म्हणतं, बागेतली फुलझाडं किती सुंदर दिसत आहेत, फुलांचा सुवास सगळीकडे डळवळतो आहे। मग फुलपाखरू जेव्हा तिला थांब म्हणतो तेव्हा मधमाशी देखील थांबते आणि मधमाशी काय म्हणते, बघ ना तिथे कारंजे। कारंज म्हणजे तुम्हाला माहिती ना, पुष्करणी त्याला मराठीत असं म्हणतात। मग ती मधमाशी म्हणते, बघ तिथे किती छान असं कारंज थुई थुई नाचत आहेत। आणि फुलपाखरू काय म्हणतं की, बागेतली फुलझाडं किती सुंदर आहेत, फुलांचा सुवास सगळीकडे दळवतो आहे। सुवास म्हणजेच काय, सुगंध। पुढे काय होतं, मधू काय म्हणते बघा, मंद वारा सुटला आहे, कसं छान वाटतंय, पण मला थांबायला वेळ नाही। फुलपाखरू म्हणतो, थांब थोडा वेळ, आपण या गुलाबाच्या फांदीवर बसून जरा गप्पा मारूया। आता मधू काय म्हणते, हो रे किती सुंदर सकाळ आहे, छान फुलांचा सुगंध सगळीकडे दळवतो आहे, फुलझाडं किती सुंदर आहे, कारंज कसं थुई थुई नाचतो आहे, मंद वारा सुटला आहे, सर्व छान आहे, पण मला ना थांबायला वेळ नाही। तर फुलपाखरू काय म्हणतो, थांब थोडा वेळ, आपण या गुलाबाच्या फुलावर बसून गप्पा मारू। मधमाशी काय म्हणते, नको रे बाबा, इकडे तिकडे तुझ्यासारखा मजेत वेळ घालवायला मला सवड नाही। मी सकाळपासून निघाले खरी, पण मध काही गोळा करून झालेला नाही। आता बघा, सवड म्हणजेच काय, वेळ। आता मधू काय म्हणते, अरे बाबा तू बोलतोय मला थांब गप्पा मारू, पण काय ना तुझ्यासारखं इकडे तिकडे फिरायला मला वेळ नाही ना। सकाळपासून मी निघाली आहे घरात ना मध गोळा करायला, पण अजून काय पुरेसं मध गोळा झालेला नाही। फुलपाखरू काय म्हणतो, मध गोळा करण्याचं काम कुणी दिलं तुला? मधमाशी म्हणते, आमच्या राणीमाशीने। आता बघा, सर्व मधमाशींमध्ये पण एक राणीमाशी असते, सगळ्यात म्हणजे सर्व मधमाशींची मेन, जिला आपण कसं मॉनिटर असतो आपल्या क्लासमेट, तसंच त्या मधमाशींची एक मेन असते, तिला राणीमाशी म्हणतात। मग ती मधमाशी म्हणते, मला मध गोळा करण्याचं काम कोणी दिलं, आमच्या राणीमाशीने दिलेलं आहे। आता फुलपाखरू काय म्हणतं बघा, अगं तरी पण तुला थोडा वेळ घालवायला हरकत आहे। मधू म्हणते, तुझं मन मोडायला वाईट वाटतं मला, पण करणार काय, काम तर कुणाला चुकलेलं नाही बाबा। आता फुलपाखरू काय म्हणतं, हो ग बरोबर आहे तुझं, पण थोडा वेळ तर तू माझ्याबरोबर घालवूच शकते ना। तर मधमाशी काय म्हणते, हो पण तुझं मन काय मला मोडता येत नाही आहे, पण काम कोणाला चुकलेलं आहे का, काम तर केलंच पाहिजे। फुलपाखरू काय म्हणतं, काय गं एवढा मध गोळा करून तुला काय मिळणार, शेवटी ती माणसांचीच धन ना।
मधमाशी म्हणते, अरे असं कसं, आम्हालाही मध लागतोच ना, मध किती औषधी आहे आणि किती उपयोगी पडतो ते तुला माहीत आहे. आता फुलपाखरू बघा काय म्हणतो, अगं मधमाशी मधू, एवढा मध गोळा करून तू काय करणार, शेवटी तुम्ही एवढं मोठं मधाचं पोळं बांधता ते मनुष्यच खाऊन टाकतो, म्हणजे मनुष्य तो तोडून घेऊन जातो आणि त्या मनुष्य स्वतःसाठी त्याचा उपयोग करतो, तुम्हाला त्याचा काय उपयोग. तर मधमाशी म्हणते, असं कसं, आम्हालाही मध खायला मिळतोच की, आम्हालाही लागतो मध, आणि मध किती औषधी आहे, किती उपयोगी पडतो तो आपल्याला, हो की नाही. मधमाशी औषध म्हणून देखील अपगुणकारी आहे, भरपूर गोष्टींसाठी मध वापरलं जातं. आता बघा मधमाशी फुलपाखरू काय म्हणतो, हो मधात औषधी गुण असतात हे खरं आहे ग. मगदू म्हणते, अरे मध हा औषधीच आहे. फुलपाखरू काय म्हणतं, मध मला खूप आवडतो पण माझ्याशी गप्पा मारायला तुला वेळ नाही, हे मात्र मला बिलकुल आवडत नाही. मधू म्हणते, कामात मग्न राहणं यातसुद्धा आनंद असतो, तुझाच बघ ना, तुझ्यासारखा सुंदर फुलपाखराला बघून किती आनंद होतो, इतरांच्या डोळ्यांना तो सुख देतोस, हेही तू करत असलेलं कामच आहे की. आता फुलपाखरू काय म्हणतो, मला पण मध आवडतो पण मला तुझ्याशी गप्पा मारायचे, पण तुला काय ना वेळच नाही माझ्याशी गप्पा मारायला, म्हणून मम्मा तुला तू मला बिलकुल आवडत नाहीस. मधू काय म्हणते, अरे बाबा बरोबर आहे तुझं, पण मध तर गोळा केलंच पाहिजे, कामात मग्न राहणं यातसुद्धा एक आनंद असतो आणि तू पण दुसऱ्यांना आनंद देतोस की, तू इतका दिसायला सुंदर आहेस, सगळीकडे तू बागडतो, तुला बघून मनुष्याच्या डोळ्यांचे पारणे फिटतात, त्यांना आनंद वाटतो, म्हणजे तू देखील दुसऱ्यांना आनंद देण्याचं कामच करतोय की. फुलपाखरू म्हणतो, खरं सांगू का, तू इतरांना मोठेपणा देतेस, तोच तुझा चांगुलपणा आहे. मधू म्हणते, तसं नाही रे, तुझे विचार खूप चांगले आहेत, त्यामुळे तुला सगळेच चांगले दिसतात, म्हणून तुला तुझ्यातला मोठेपणा दिसत नाही. आता बघा एकमेकांची दोघं तारीफ करत आहे, स्तुती करत आहेत की फुलपाखरू काय म्हणतो, खरं सांगू तू इतरांना मोठेपणा देतेस, तू मला चांगलं म्हणतेस, पण तो तुझ्या अंगी असलेला चांगुलपणा आहे. मधू म्हणते की तसं नाही, तुझे तसे चांगले विचार आहेत, त्यामुळे तुला सगळं चांगलं दिसतं आणि तुझ्यामध्ये हा चांगुलपणा, तुझ्यातला हा मोठेपणा हा तुला दिसत नाही पण इतरांना तो दिसतो. मग असं म्हणत मधमाशी निघून गेली, फुलपाखरू तिच्याकडे पाहतच राहिले. अशा प्रकारे हे फुलपाखरू आणि मधमाशांमधलं हे संभाषण आवडलं का तुम्हाला? परत एकदा पाठाचं वाचन करून घ्यायचं आणि दिलेले शब्दार्थ स्वाध्याय नोट मराठीच्या वहीत लिहून घ्यायचे आहेत. थँक्यू.